मध्ये तर स्ट्रायकरवरती फलंदाज बघू शकाल वैभव असेल, तर नॉस्ट्रायकरवरती आकाश, तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. बघा गोलंदाज सर्कल पाबतीच्या षटकामध्ये पेवनच्या षटकामध्ये या गोलंदाजावरती भरोसा दाखवला संगणक विजय कोलेकरनं. हरीश येतोय गोलंदाजी मार्कवरती, स्ट्रायकरवरती फलंदाज वैभव, पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज, सामना सुरू, लेट्स प्ले. या वेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय, सरळ रेषेत डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक जवळपास होते मात्र चेंडू अडवता येणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती ब्लास्ट केलाय चेंडू सीमा पलीकडे, चार धावा गुड शॉट. बघा वैभवनं दाखवून दिलंय मला संगणकाने सलामीसाठी का पाठवलाय. पहिल्या चेंडूवरती धमाका, पहिल्या चेंडूवरती ब्लास्ट केलाय चौकारांना, आगाच केलाय चौकारांना, श्रीगणेश केलाय. यावेळेस जबरदस्त फटका होता, चेंडू हवेत, आउटस्टँडिंग जेल, जबरदस्त जेल, फलंदाज बाद पहिला बिग विकेट ज्याने चौकाराच्या मदतीने आपला अकाउंट ओपन केला होता त्या फलंदाजाला मात्र यावेळेस डगआउट मध्ये जावं लागेल. वैभव बॅक टू पवेलियन. बघा पहिल्या चेंडूवरती प्रहार केला होता वैभवनं, त्यानंतर लगेचच क्विक रिप्लाय, ट्रीट फॉर ट्रॅट, जसं तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. हरीशच्या माध्यमातून पहिला चेंडू तू चौकार मारू शकतो तर त्याच्यानंतर मी तुझी विकेट सुद्धा काढू शकतो मैदानाच्या आतमध्ये, हेच दाखवून दिलं गोलंदाज हरीशनं. जबरदस्त गोलंदाजी, शॉटवरती फलंदाज उत्तम, यावेळेस लेट कट केला, जबरदस्त फटका. बघा बॅकफुट वरनं लेटकट खेळण्याचा प्रयत्न केला मात्र सिंगलच्या मदतीने आपलं स्वतःचा अकाउंट ओपन केलं मैदानाच्या आतमध्ये. धावपलकावरती टोटल बघू शकाल तब्बल 5 धावा 1 गडी बाद. यावेळेस मात्र यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज आकाशचा, चेंडू पॅड वरती आला, बॅकफुट स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल करत असताना सिंगलच्या मदतीने धावसंख्या एकवटली गेली, धावफलकी धावा 6 धावा येतात. तर यावेळेस पारितोषिक असेल जांभिवली गाव संघासाठी आमचे माननीय किशोरदादा सोरकाते, दानशूर व्यक्तिमत्व यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर जांभिवली संघ सामना जिंकला. यावेळेस मोठा फटका, चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑनला, चेंडू सीमा पलीकडे. शॉर्ट सिलेक्शन या पिवनच्या षटकामध्ये केली जाते, फक्त 2 क्षेत्ररक्षक बघू शकाल सर्कलच्या बाहेर. यावेळेस चेंडूवरती गती जास्त होती, चेंडू पडल्यानंतर सलग एसटी रक्षकाकडे ट्रॅव्हल करतोय. तर बघा एकाच षटकाचा वाजवी खेळ संपलाय, पिवन संपलाय आणि एकाच षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकी धावा बघू शकाल, 10 धावा बघा 1-0, 10 धावा धावपलकावरती आल्या, 10 आकडा स्कोरबोर्ड वरती आलाय, 10 आकडा ज्याने ज्याच्या जर्सीवरती होता तो म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, ज्याच्या नावावरती अनेक सारे विक्रम होते. तो भारत क्रिकेटतील एक कोहिनूरचा हिरा ज्याने मात्र भरपूर सारं वर्ष या इंडियाच्या क्रिकेटला दिले, त्याच्या जर्सीवरती 10 आकडा आपण नेहमीच बघत असतो. तर एका षटकाचा खेळ संपलाय, धावपलकी धावा 10 येत आहेत. तर दुसरं षटक असेल पेटूचं षटक, या पेटूच्या षटकामध्ये आमंत्रित केलं जाते गोलंदाज, बघू शकाल गोलंदाजी मार्कवरती बालू, या गोलंदाजावरती जिम्मेदारी दिली आहे पिवटूच्या षटकामध्ये. यावेळेस मात्र कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल या षटकामध्ये, इथनं जर बघू शकाल तर 3 क्षेत्ररक्षक असतील सर्कलच्या बाहेर. इथनं विचार केला पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक तिसगज घेऱ्याच्या बाहेर उभे असतील, त्याच्यानंतर पिटूच्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक बघू शकाल, एक डीप मिड विकेटला,
एक वाईडिश लॉन्गॉनला क्षेत्ररक्षक बघू शकाल, त्याच्यानंतर एक क्षेत्ररक्षक बघू शकाल विजय कोलकरच्या मध्यपातला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पिटूचं षटक आहे, स्ट्रायकर ते फलंदाज आकाश. या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चंडू पडल्यानंतर थोडस वळण घेतो बघा. जादुई गोलंदाज म्हणून सुद्धा ओळख या गोलंदाजाची, फिरकीचा जादूगार ज्याच्या माध्यमातून सातत्याने चांगली गोलंदाजी केली जाते या काकोली संघासाठी. तो गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय. बालून पहिला चेंडू सुरेख फेकलाय, पूर्णपणे चारो खंडात चित केलाय या वेळेस फलंदाज आकाशला. या वेळेस चेंज ऑफ पेस स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकलाय, चेंडू ट्रॅव्हल करतोय ऑन साइडला, क्षेत्ररक्षकाने चुकी दाखवली. तोपर्यंत दोन धाबा एकवटल्या, दोन धाबेनिशी धावपलक पुढे सरकेल. धावपलकी धाबा, बारा धाबा धावपलकावरती येत आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथनं बघितलं तर सावध सुरुवात या जांभिवली गाव संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. या वेळेस जबरदस्त फटका, ऑन साइडला प्रोटेक्शन आहे फलंदाज बाद, ज्या फलंदाजाकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. आकाश बॅक टू पवेलियन. धन्यवाद डीजे. बघा या वेळेस मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू वरती गती कमी होती. तर आमच्या मंचावरती सन्माननीय सचिन पाटील साहेब यांच्याकडनं षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. बघा या सकाळच्या सत्रामध्ये आमच्या मान्यवरांकडनं पारितोषिक लावली जात आहे जांभेवली संघासाठी. अजून एक पारितोषिक असेल जर सामना विजय झाला तर आमचे मान्यवर सन्माननीय किशोरदादा सोरकादे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. त्याच दरम्यान चेंडू फेकी होते मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला, अल्केशच्या हाताने खेळून काढलाय. धावपलकी धावा एकनी वाढेल, धावपलकावरती तब्बल 13 धावा, धावपलकावरती 2 गडी बाद. दुसरं षटक मार्गस्थ आहे, या षटकाचा विचार केला आतापर्यंत सुरेख गोलंदाजी बाळूच्या माध्यमातून अचूक टप्पावरती गोलंदाजी केली जाते. तर टू डाऊन्स नंतर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज स्ट्रायकरवरती आलाय संदेश सिसवे. या वेळेस मोठा फटका कन्वर्ट केलाय, चेंडू अवैध आहे क्षेत्ररक्षक चेंडू वरती. अजून एक मोठा धक्का जांभिवली क्रिकेट संघाला. तर बघा धावपलकावरती धावा असतील फक्त आणि फक्त 13 धावा. दुसरं षटक सर्कल पाबंदी जर सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, 3 गडी बाद 13 अशी धावसंख्या धावपलकावरती बघू शकाल. तर नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5, 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बिंदास सिसवे. बघू शकाल या जांभिवली क्रिकेट संघाचा बाहुबली सुद्धा ज्याला म्हटलं जातं. या वेळेस बघा दिशा खराब, पंचांच्या भूमिकेमध्ये बघू शकाल मनीष कोलेकर उर्फ पांड्या यांचा इशारा येतोय की हा चेंडू खराब फेकलाय आउटसाइड द लेग स्टंप, डावे एसटीच्या अतिरिक्त बाहेर फेकलाय. पंचांनी लगेच दक्ष घेतलाय चेंडूवरती की हा चेंडू स्क्वेअर आहे आणि अतिरिक्त दावेच्या मदतीने धावपलक पुढे सरकेल. धावपलकी धावा 14 धावा. या वेळेस जबरदस्त फटका केलाय, चाबूक शॉट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करतो कव्हर रिजनला, चेंडू थांबणार नाही आहे, चेंडू सीमा पलीकडे.
तर बघा दोन सर्कल पाबद्दी जो षटक होती त्या षटकांचा खेल मैदानाच्या आतमध्ये संपलाय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकी दावा 18 दावा. इतना विचार जर केला 9.00 ची सरासरी गाठली मैदानाच्या आतमध्ये. मात्र या धावा बनवताना मात्र आपले 3 बहुमूल्य फलंदाज यावेळेस गमावले. जांभिवली संघाच्या माध्यमातून आपण विचार जर केला स्ट्रायकरप्रती फलंदाज असेल बिंदास शिशवे. या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाचा वापर बघू शकाल. गोलंदाज धीरज या गोलंदाजावरती जिम्मेदारी दिली. यावेळेस खोलवर चेंडू होता, चेंडू अवैध. अजून एक धक्का जांभिवली क्रिकेट संघाला. बिंदास शिशवे बॅक टू पवेलियन. बघा पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रो दिलाय आपल्या संघाला. या जांभिवली क्रिकेट संघाचा विचार केला सर्वाधिक अनुभवी आणि सर्वाधिक ताकदीचा फलंदाज, सर्वाधिक आक्रमक फलंदाज बिंदास शिशवे. मात्र त्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती गारद केलं गेलं गोलंदाज धीरजच्या माध्यमातून. यावेळेस मात्र मी म्हणेन पूर्वमध्ये पकड मजबूत करतो. या पहिल्या सत्रामध्ये बघू शकाल पूर्वार्ध सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पहिलं 2 षटक सुरेख पिकलं. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आमंत्रित केलं गोलंदाज धीरजला. त्यानं मात्र आपलं काम पहिल्या चेंडूवरती चोख बजावलाय. बिंदास सारख्या फलंदाजाला बाद केलाय. त्यानंतर खेळपट्टीवरती फलंदाज बघू शकाल आतिश. यावेळेस अजून एक चेंडू पॅड वरती आला. जबरदस्त चेंडू पैकी चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारे संपर्क येत नाहीये. यावेळेस मोठा फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून कॉपी बुक स्टाईल ला केलून काढलाय चेंडू स्वीपर कव्हरच्या दिशेने सीमा पलीकडे 4 दबा. यावेळेस बघा अतिशन आपल्या बॅट मध्ये जबरदस्त क्लास दाखवलाय. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने धावपळकी दावा 22-4 गडी बाद. मात्र थोडस दबाव असेल यावेळेस. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. बघा सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज आतिशचा. प्रॉपिंग क्रीज वरती चेंडू ट्रॅव्हल करत होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गोलंदाज धीरजनं. तोपर्यंत एक धाव कम्प्लीट केली आणि स्ट्राईक मात्र कन्वर्ट करतोय फलंदाज. स्ट्राईकर वरती बघू शकाल आपण. उत्तम, तर बघा उत्तमच्या बॅट मध्ये 2 चौकार आलेत. मात्र त्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असतील जांभिवली क्रिकेट संघाला. मात्र इथे अजून एक निर्धाव चेंडू फेकला जातोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस जबरदस्त चेंडू गुड लाईन स्पॉटचा वापर. चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ झालाय आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकी दावा फक्त आणि फक्त 23-4 गडी बाद. धन्यवाद डीजे. 3 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर अप्रतिम स्पर्धा बघू शकाल. 2 दिवसाची स्पर्धा आयोजित केली गेली आई गावदेवी काकोळीच्या माध्यमातून. जबरदस्त स्पर्धा पाहतो मैदानाच्या आतमध्ये.
बघा तीन षटकाचा खेळ संपलाय, तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकी धावा 23, लॉस ऑफ 4 विकेट. अप्रतिम स्पर्धा बघतोय आई गावदेवी क्रिकेट संघ काकोळेच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेचं मुख्य आकर्षण मॅन ऑफ द सिरीज साठी एलईडी टीव्ही आमच्या मान्यवर सन्माननीय अतिथ दादा पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी एलईडी टीव्ही ठेवली गेली आहे. जबरदस्त आयोजन काकोळेच्या माध्यमातून केलं गेलं या मैदानावरती. तर गोलंदाज तयार, पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये बालू येतोय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये मिश्रण बघा. या चेंडूवरती खूप सारी गती कमी केली आणि फलंदाज आतिशला बेट केलं जबरदस्त चेंडूपैकी. व्हेरिएशन या गोलंदाजाकडे बघू शकाल, सातत्यानं चांगली कामगिरी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय. यावेळेस अतिरिक्त गती या चेंडूवरती होती, शॉर्ट ऑफ लेनचा वापर केला. चेंडू पडल्यानंतर सलग बॅटचा वेध घेतला, इनसाइड आहे चेंडू हवेमध्ये आणि अजून एक फलंदाज बाद. आतिश बॅक टू पवेलियन. जबरदस्त गोलंदाजी काकोळेच्या माध्यमातून सातत्याने पहिल्या षटकापासून कंबर कसले या गोलंदाजांना जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत विचार केला तर तब्बल 5 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला गोलंदाजाने. जबरदस्त गोलंदाजी काकोळे संघाच्या माध्यमातून सातत्याने. चौथ्या षटकामध्ये सुद्धा सुरेख गोलंदाजी होती. यावेळेस जबरदस्त चेंडू, कोलबट टप्प्याचा चेंडू, यॉर्कलाइन पद्धतीचा चेंडू पेकला. यावेळेस गोलंदाज बालून पूर्णपणे बीट करतोय. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारे संपर्क होत नाहीये. अजून एक निर्दोष चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस जबरदस्त फटका केला, घुटना टेक, तमाशा देख, डोप्याच्या आधारावरती चेंडूला खेळून काढला. थोडस मिस अंडरस्टँडिंग, चुकीचा कॉल बघा 200 रक्षकांमध्ये. मात्र चेंडूला अडवणे सक्षम ठरले. तोपर्यंत कालावधी होता 2 धावा एकवटण्याचा आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. तर 2 धावेनिशी धावपलक पुढे सारखे. स्कोरबोर्ड वरती टोटल बघू शकाल 25, लॉस ऑफ 5 विकेट, 25 धावा 5 गड्यांच्या मोहमदल्यामध्ये. यावेळेस चेंडू बघा पॅड वरती आलाय. पंचांकडे लेग बिफोरची अपील केली गेली, मात्र चेंडूची पिचिंग बघितली गेली तर आउटसाइड द लेग स्टंप होती. मात्र नकारले पंच मनीष कोलेकर यांनी जबरदस्त चेंडू फेकी. तर कोणत्या प्रकारे धाव नसेल या चेंडू वरती. यावेळी जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलं. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता. एका ऍक्शन चेंडूला गॅदर केलं, तोपर्यंत सिंगल कम्प्लीट केली. आणि मात्र 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकी धावा फक्त आणि फक्त 26. बघा पहिले नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय यावेळेस मात्र चांगला सिद्ध होतोय मैदानाच्या आतमध्ये काकोळी संघासाठी. जबरदस्त इकॉनॉमिकल गोलंदाजी या काकोळी संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिली. बघा प्रत्येकी षटकामागे इथनं जर विचार केला, 4 षटकामध्ये 26 धावा कुठल्या, प्रत्येकी षटकामागे 6.50 सरासरी गाठले. जबरदस्त इकॉनॉमिकल गोलंदाजी बघू शकाल. यावेळेस गोलंदाजी मार्क वरती राम कोलेकर, याच्यावरती भरोसा दिलाय. स्लॉगोरचं षटक आहे, अणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं, शेवटचं षटक.
यावेळेस पुलचा फटका शॉर्ट पॅन लेगला, अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला, फलंदाज बाद उत्तम बॅक टू पवेलियन। पुन्हा एकदा शफल झाले होते, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारे संपर्क होत नाहीये। जबरदस्त गोलंदाजी रामच्या माध्यमातून सुद्धा होतोय, रामने सुद्धा पहिल्या चेंडूवरती विकेट संपादन केलं। यावेळेस पुढे सरसावले, शॉर्ट ऑफ लेंथचा वापर केलाय, मात्र यावेळेस कव्हरच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न। बघा कोणत्या प्रकारे फुटवर्कचा वापर नाहीये फलंदाजाच्या माध्यमातून। ना अजून एक चेंडू निर्दोष फेकलाय, या वेलेस यू मिस आय डेफिनेटली इट, ट्रिपल अचित दांडी कुल गेली या वेलेस। विकी ची फलंदाज बाद, विकी बॅक टू पवेलियन। बघा यावेळेस मात्र पारितोषिक अजून वाढवलं जाते, जरी दोन षटकार टोकले बॅक टू बॅक तरी सुद्धा आमच्या मान्यवर सन्माननीय सचिन पाटील साहेब यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक, त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोन षटकार टोकले तर आमच्या मान्यवर आतिश दादा पाटील यांच्याकडनं तब्बल 1200 रुपयाचं पारितोषिक असेल। याच दरम्यान अतिरिक्त चेंडू फेकला मैदानाच्या आतमध्ये, अतिरिक्त दाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, धावफलकावरती धावा बघू शकाल 27 धावा 7 गडी बाद। तर बघा तब्बल 4200 रुपयाचं पारितोषिक। या वेळेस बॅटचा पैसा ओपन केलाय, चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर, 6 धावा गुड शॉट। जर षटकार टोकला तर तब्बल 4200 रुपयाचा मानकरी ठरेल मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस मोठा फटका, यावेळेस मात्र चेंडूने उंची जास्त गाठली लांबी कमी। यावेळेस मात्र बघा बालूच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण, दुसरे धाव पूर्ण, तिसरे धावेचा प्रयत्न केला आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद। तर बघा एका सत्राचा खेळ संपलाय, पूर्वार्धाचा खेळ संपलाय, धापलकावरती टोटल 34 धावा आणि येणाऱ्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये 32 धावेची गरज असेल, 35 धावेची गरज असेल। येणारा सत्र कसे असेल या ऐकूया मायक्रोफोन वरती अविनाश टेंबे मॅन फ्रॉम वांगणी।
हेलो धन्यवाद विशेष सामना दूसरा पात्र मैदानावर आई गावदेवी चषक काकोले या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरा सामना मैदानावरती खूप चांगला सामना आपण पाहतो. आयोजक स्वतः या सामन्यामध्ये तुम्हाला खेळाडूंच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. सामना असेल काकोले विपक्ष जांभोली गाव या दोन संघांमध्ये सामना पाहतो. सामन्याचा पहिला सत्र इथे कंप्लीट झालाय. धावसंख्या धावफलकावरती 5 षटकामध्ये 35 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 7.00 च्या सरासरीने धावफलक मात्र धावफलकावरती धावा आपल्याला अस्किंग रेट पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकामध्ये नक्कीच बघितलं तर 7 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि 36 धावांची मात्र गरज असेल जिंकण्यासाठी. तर कशा प्रकारे सामना आपल्याला पुढच्या सत्राचा पाहायला मिळेल या मैदानावरती पहिले षटक घेऊन येत असताना गोलंदाज बिंदास यांना पाहतोय. त्यानंतर फलंदाज सलामीला आलेले सागर स्ट्रायकेंडवरती राम कोलेकर हे दोन फलंदाज मैदानावरती पाहतोय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र ज्याप्रमाणे आपली शरीर एसटी फलंदाजाची मैदानावरती पाहतोय आणि त्याच प्रकारे बाहुबली षटकार पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात करतोय फलंदाज सागर डीजे. धन्यवाद सागर. एकीकडे पाहतोय मैदानामध्ये सागर फलंदाज तर दुसरीकडे आमचे डीजे सागर यांना सुद्धा पाहतोय. क्रिकेट विथ म्युझिक तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. सामना खूप रंगतदार या मैदानावरती पाहायला मिळतोय. मात्र दमदार सुरुवात केली सागरने पहिल्या चेंडूवरती आपली ताकद सिद्ध केली षटकार लगावून मात्र धावसंख्येला वेगाने आकार देण्याचा प्रयत्न सामना लवकर संपवण्याच्या मार्गावरती हा फलंदाज. तर याच दरम्यान पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल मांगरूळ विपक्ष खरड या दोन संघांमध्ये. याच्या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण लगेचच यायचंय. यापुढील सामना मांगरूळ विपक्ष खरड दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी. तसे एक फलंदाजी मैदानावरती पाहतोय आपण सागरने खूप चांगली नावाप्रमाणे मात्र सुरुवात केली मैदानावरती षटकार लगावून पहिल्या चेंडूवरती धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न सुरेख पटरा फटका पाहतोय आपण. यावेळेस वीरेंद्र सेवकची मात्र आठवण करून देतो या फटक्यामध्ये पॉइंटच्या आणि गल्लीच्या मधून चेंडूला मात्र नक्कीच इथे कट केलं होतं आणि दोन धावा धावफलकावरती मात्र नोंदवल्या गेल्यात. या चेंडूवरती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते तुम्हाला तब्बल बिनबाद 11 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज बिंदासला पाहतो धावाची संधी मात्र थ्रोपैकी उशिरा पाहायला मिळते. काय कळू ना मात्र क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बिंदासला पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती 11 धावा खर्च केले आतापर्यंत जर बघितलं तर 7.20 सरासरीने धावफलक नोंदवायचं होतं. दुसऱ्या क्षेत्रामध्ये धावफलकावरती धावा पाहायला मिळतात आपल्याला 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. पंचांचा इशारा येतोय षटक संपल्याचा डीजे.
नक्कीच आमचे सचिन साहेब नक्कीच उपस्थित आमचे उपस्थित मान्यवर सचिन पाटील साहेब विद्यमान नगरसेवक यांच्या हस्ते नक्कीच यापुढील सामन्याची नाणेफेक आमच्या व्यासपीठावरती टॉस बॉक्स मध्ये केली जाते. खूप मोठी व्यक्ती व्यासपीठावरती उपस्थित आहेत. विद्यमान नगरसेवक आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या वतीने या सामन्याची नाणेफेक केली जाते. नाणेफेक केली गेली. आजच्या दिवसातील तिसरा सामना खरड तर खरड संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा आता निर्णय स्वीकारला आणि विपक्ष संघाला आता फलंदाजी करावी लागेल. यापुढील सामना जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते. 14 धावा धावपलकावरती आणि एक विकेटच पतन पाहायला मिळते. सुरेख फटका पॉइंटच्या वरून मात्र चेंडूला कट केलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळतो. चेंडूने मात्र सीमा रिषा ओलांडली आणि दमदार चौकार येतोय या चेंडूवरती डिझेल. तर बघा चौकार येतोय. यावेळेस सामना पाहतोय आपण. यजमान विपक्ष झांबिवली गाव या दोन संघांमध्ये सामना पाहतोय. ज्या फलंदाजाने मात्र चौकार लगावला होता त्या फलंदाजाला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज आकाशला पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते. तब्बल 18 धावा 36 धावांची गरज असताना आता 18 धावा धावपलकावरती आल्यात. खूप चांगली सुरुवात या पहिल्या षटकामध्ये करून दिली आणि दुसऱ्या षटकात सुद्धा तीच फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मात्र या षटकामध्ये सुद्धा जर बघितलं तर एक फलंदाज आता बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या धावपलकावरती स्कोरबोर्ड जर बघितलं तर 2-18 धावा. बॅटचा फेज खोल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. सुरेख झेल टिपला गेलाय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय. नक्कीच काकोलीस संघाचा डिझे. धन्यवाद सागर. प्रेक्षकांचं मात्र इथे मनोरंजन केलं जातंय या मैदानावरती. बॅक टू बॅक दोन फलंदाजांना बाद करण्यात यश मिळालंय या गोलंदाज अक्षयला. दुसऱ्या षटकामध्ये आकाशला सुरेख फटका पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये. मात्र ह्या वेळेस तिचा चेंडूला अडवलं गेलंय आणि 2 धावा खूप वेगाने इथे कन्वर्ट केल्यात या दोन फलंदाजांनी. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपलकावरती डबल डिजिट मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 3-20 धावा. 2 षटकाच्या अखेरीस 36 धावांची गरज जिंकण्यासाठी. 18 चेंडू मध्ये जर बघितलं तर 16 धावांची गरज जिंकण्यासाठी. मात्र
ह्या धावा इथे डिफेंड केल्या जातील का जांभवली गाव या संघाच्या वतीने की या धावा चेस केल्या जातील नक्कीच काकोले संघाच्या फलंदाजांकडून हे आपल्याला पाहायला मिळेल या तिसऱ्या षटकामध्ये जास्त वेल घेऊ नका आपण तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला वेल दिला जाईल ज्या वेळेस ड्रिंक्स ब्रेक आपल्याला दिला जाईल त्यावेळेस आपण टीम मीटिंग करू शकता मात्र आमच्या आयोजकांचा वेल तुम्ही नक्कीच वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच करा आपल्याला सूचना असेल दोन षटकांचा खेळ संपला धावसंख्या धावफलकावरती 20 धावा 3 फलंदाज आतापर्यंत जर बघितले काकोली संघाचे बाद झालेत मैदानावरती फलंदाजी करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये 3 फलंदाज मात्र माघारी आलेत तर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 18 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आणि सेकंड वरती फलंदाज रामला पाहता आपण आणि नॉन स्ट्राइकला किरणला हे दोन फलंदाज काकोली संघाचे मैदानाच्या आतमध्ये मात्र 18 चेंडूमध्ये 16 धावा डिफेंड केल्या जातील का हे पाहणं गरजेचं असेल मात्र त्या पद्धतीची गोलंदाजी केली जाईल का या मैदानावरती बिंदास गोलंदाजाला पाहतोय ज्याने पहिले षटक हाताळलं होतं पुन्हा एकदा सांघिक कोट्यातील तिसरं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बिंदास या तिसऱ्या षटकामध्ये आता कमबॅक करून देणं गरजेचं असेल कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या संघाला जर विजय संपादित करायचा असेल तर मात्र इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल पंचांवरती मात्र दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण सर्वांचे प्रचित असलेले फिरोज खान सर त्यानंतर पाले गावाची आन मान शान मनीष कोलेकर उर्फ पांड्या याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये एक धाव कन्वर्ट केली जाते मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा नक्कीच सुरू आहे प्रयत्न मात्र केला जातो कोशिश करावी लागेल इथे मात्र मैदानावरती या जांभवली गाव संघाच्या गोलंदाजांना कारण प्रयत्नाला नेहमीच यश येतंय म्हणूनच म्हटलं जातं बघा इथे गोलंदाजी खूप चांगली मात्र क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळतंय आणि चुकीला मात्र क्रिकेटमध्ये माफी नसतीय हे याचं उत्तर तुम्ही मैदानामध्ये पाहता खराब क्षेत्ररक्षण केल्यानंतर 4 धावांचा मात्र फायदा होतोय या काकोली संघाला 4 धावा धावफलकावरती नक्कीच अंकित केल्या जातील 4 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय 3 बाद 25 धावा धावफलकावरती 11 धावांची गरज असेल अजूनही जिंकण्यासाठी गोलंदाजीचा विचार केला या षटकामध्ये तर खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते मात्र तितकंच तुमचं क्षेत्ररक्षणाचं साथ नक्कीच गोलंदाजाला लाभणं गरजेचं असतं सुरेख गोलंदाजी पाहतोय मैदानावरती अजून एक चिंडूची फेकी करतोय गोलंदाज बिंदासला मात्र नक्कीच निराश केलाय या आधीच्या चेंडूवरती जिथे एक धाव होती तिथे मात्र 4 धावा खर्च केल्या क्षेत्ररक्षण करत असताना जांभवली गाव संघाचं क्षेत्ररक्षकाने अजून एक धाव नक्कीच इथे अंकित केली जाईल धावसंख्या धावफलकावरती 26 धावा बघा 20 धावा मात्र वीस धावा दोन षटकामध्ये धावफलकावरती होत्या आणि या तिसऱ्या षटकामध्ये जर बघितलं तर किती चांगली गोलंदाजी मैदानावरती दाखवली आपल्या विश्वासाने गोलंदाजी स्वतः गोलंदाज बिंदासने नक्कीच हाताळली आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि सामन्याचं चित्र मात्र इथे जर बघितलं तर बदलवण्याचा प्रयत्न केला या गोलंदाज बिंदासने कारण गरज होती 18 चेंडूमध्ये 16 धावांची आणि 6 धावा या षटकामध्ये
खर्च केला, प्रयत्न खूप चांगला केला गोलंदाजी करत असताना। जर एक चौकाराचा अपवाद वगळला तर मात्र खूप कमी धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या असत्या। फक्त 3 धावा तुम्हाला या षटकामध्ये पाहायला मिळाल्या असत्या। मात्र खराब क्षेत्ररक्षण केलं, चौकार नक्कीच गेला आणि 3 धावा मात्र इथे मिसफील्डच्या माध्यमातून या काकोले संघाला मिळाल्या। अन्यथा फक्त 3 धावा या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या असत्या। आता समीकरण मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल येणारे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज। मात्र काल एक सामना आम्ही बघितला, शिवसेना चषक, तब्बल 2 लाखाची स्पर्धा, वांगणीच्या मैदानावरती सुरू असलेली स्पर्धा। त्या स्पर्धेमध्ये कुडसावरे विपक्ष एनगाव हा सामना सुरू होता आणि पहिल्या सत्रामध्ये एनगाव संघाने तब्बल 68 धावा धावपलकावरती नोंदवल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये, आणि दुसऱ्या सत्रामध्ये कुडसावरे संघाने तब्बल 3 षटकामध्ये 58 धावा धावफलकावरती नोंदवल्या होत्या। 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असताना मात्र सामना एनगाव संघाने जिंकला होता। मित्रांनो, प्रयत्न करा मैदानावरती, नक्कीच तुमच्या प्रयत्नाला यश मिळेल। मात्र म्हटलं जातंय, लहरोसे डरकर नौका पार नहीं होती, लहरोसे डरकर नौका पार नहीं होती, और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। मात्र तुम्हाला कोशिश करावी लागेल। इथे मैदानामध्ये 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना सुद्धा तुम्हाला हा सामना जिंकता येईल। मात्र त्या प्रकारे तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, त्या प्रकारे तुम्हाला क्षेत्ररक्षण करावे लागेल, विकेट टेकिंग गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल, निर्धाव चेंडूची फेकी तुम्हाला इथून करावी लागेल। येणारे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज। गोलंदाज वैभव, मात्र नक्कीच वैभव मिळवून देईल का आपल्या संघाला? 12 चेंडू आणि 10 धावांची गरज। 36 धावा धावपलकावरती आतापर्यंत लगावल्या दुसऱ्या षटकामध्ये, दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना काकोले संघ स्वतः आयोजक यावेळेस मैदानावरती नेताव चेंडू फेकला होता, एसटी रक्षक भेट होत आहे। मात्र धाव घेत असताना धावत होतो, इथे चुकीचा कॉल दिला गेला इथे 2 फलंदाजांकडून आणि 1 फलंदाजाला मात्र माघारी यावं लागेल, या मैदानाच्या बाहेर यावं लागेल। 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना नक्कीच पहिला चेंडू नेदा फेकलाय। गोलंदाज वैभव आपली कला सादर करतोय मैदानावरती, मेहनतीची पराकाष्ठ करतोय, त्या मेहनतीला नक्कीच यश आलंय या पहिल्या चेंडूवरती। यशरक्षक बीट झाले होते, बिंदास्तला पाहतोय एक उंच पुरा असा यशरक्षक तुम्हाला एस्टॉनच्या पाठीमागे पाहायला मिळतोय। मात्र पहिला चेंडू निर्धाव फेकलाय। 11 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असेल। खूप चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कुठेही जाऊ नका, खूप चांगला सामना तुम्हाला इथे पाहायला मिळेल या मैदानावरती। 11 चेंडू आणि 10 धावांची गरज। वैभव पुन्हा एकदा सज्ज, सूर्य एक फटका हवेत आहे, फटका फसलाय, मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये। नोमॅन्स लँड मध्ये चेंडू आणि इथे झालाय काय? पंच मनीष चौकार सामना मात्र सोपा करून ठेवलाय या चौकाराने, झेल घेणं गरजेचं होतं। मात्र नक्कीच मित्रांनो, क्रिकेट मध्ये सांगितलं जातंय पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ। अजून एक झेलची संधी होईल का? हा झेल आणि गोलंदाज मात्र इथे झेल सोडतोय। मी नक्कीच तुम्हाला सांगितलं होतं प्रयत्न तुम्हाला करावे लागतील, मात्र तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल। मात्र प्रयत्न नक्कीच तुमचे इथे पाहायला मिळत नाहीयेत या मैदानावरती। पहिला चेंडू वैभवने निर्धाव फेकला होता, असं वाटलं होतं की नक्कीच या षटकामध्ये कमबॅक करून देईल, मात्र क्षेत्ररक्षण इथे चुकीचं पाहायला मिळतोय। आणि 2 चेंडूमध्ये जर बघितला तर 6 धावा खर्च केल्यात, फक्त 4 धावांची गरज जिंकण्यासाठी। स्लोअर पद्धतीचा चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळतोय चेंडू मध्ये, नक्कीच जर बघितला तर दुसऱ्या चेंडूवरती जो चौकार आला तो मात्र झेल बनवायचा होता। जर झेल घेतला असता तर गोलंदाजाचा आत्मविश्वास इथून मात्र उंचावला असता आणि नक्कीच त्याने खूप चांगली गोलंदाजी इथे मैदानावरती दाखवली असती। अजून एक झेलची संधी, बघा किती चांगली गोलंदाजी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते वैभव या गोलंदाजाची।
धन्यवाद सागर बघा वैभव खूप चांगली गोलंदाजी करतोय धवन शील मात्र या षटकात ड्रॉप झाले नसते तर तुम्हाला हा निर्धाव षटक पाहायला मिळाला असता नक्कीच दोन झेल बनवले असते तर तुम्ही या सामन्यामध्ये शिरकाव केला असता मात्र सहा धावा या षटकामध्ये खर्च केल्या आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये बारा चेंडूमध्ये दहा धावांची गरज असताना काय गोलंदाजी केली या मैदानावरती गोलंदाज वैभवने सहा धावा खर्च केल्या अजूनही सामना मित्रांनो संपलेला नाहीये तुमच्यासाठी अजूनही सामना हा बॅलन्स नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय दोन्ही संघांसाठी तितकाच सामना बॅलन्स तुम्हाला पाहायला मिळतोय येणारे सहा चेंडू आणि चार धावांची गरज जिंकण्यासाठी काकोली संघाला जसं जीवात जीव घुट उपस्थित आमचे मान्यवर माननीय विद्यमान नगर सेवक सचिन साहेब इथे उपस्थित आहेत तर जर जांभवी संघ हा सामना जिंकला तर रोख रक्कम साहेबांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल या जांभवी संघाला सहा चेंडू आणि चार धावा आता कशा प्रकारे सामना असेल लेग बिफोरचा अपील एसटी रक्षकाने इथे चूक केली चेंडू अडवायचा होता गोलंदाजाने मात्र खूप चांगला चेंडू फेकला होता एसटी रक्षकाला बीट करत असता